नमस्कार, मी पूजा, पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण बघणार आहोत फक्त एक वाटी गव्हाचं पीठ आणि अगदी मोजकं साहित्य, घरात अवेलेबल असलेलं मोजकं साहित्यात ही रेसिपी आज बनवणार आहोत। टिफिनसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी अगदी आयडियल आहे, अगदी मस्त आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। जितकी चवदार आहे तितकीच पौष्टिक देखील आहे आणि फक्त ही बनवण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो, कुठलीही पूर्वतयारी यासाठी करावी लागत नाही। चला तर मग ही रेसिपी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये एक छोट्या आकाराचा बटाटा साल काढून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्या बारीक फोडी करून टाकल्या आहे। त्याचप्रमाणे अर्ध्या कांद्याच्या फोडी करून टाकल्या आहे, थोडासा टोमॅटो घेतला आहे। तुम्ही क्वांटिटीनुसार हे कमी अधिक प्रमाण करू शकता। 2 ते 3 चमचे इतके ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहे, तुम्ही सुक्या खोबऱ्याचे देखील वापरू शकता। इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1/2 इंच आलं घेतलं आहे। 4 चमचे इतका रवा घेतला आहे, जाड किंवा बारीक कुठला अवेलेबल असेल तो चालेल। आणि यामध्ये आता बारीक करण्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। मी इथे 1/2 वाटी इतकं पाणी टाकलं आहे, आवश्यकता असल्यास आणखीन थोडं ॲड करू शकता। आता याची अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे, अगदी आपलं डोसा बॅटर असतं अगदी तशी फाईन प्युरी करून घ्यायची आहे। तुमच्या मिक्सरच्या भांड्यात जर पटकन बारीक होत नसेल तर सर्व गव्हाचं पीठ सोडून बाकी सर्व साहित्य अगोदर बारीक करायचं आणि त्यानंतर गव्हाचं पीठ आणि पाणी रवा टाकून पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं। आता सर्व साहित्य अगदी मस्त बारीक झालं आहे, यामध्ये मीठ ॲड केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता गोठळ्या राहता कामा नाही, मिक्सरमध्ये बारीक केलं आहे त्यामुळे कुठलंही झंझट नाही, अगदी झटपट बनून तयार होतं हे बॅटर आणि याला कुठलंही रेस्ट देण्याची किंवा फर्मंट करण्याची बिलकुलही आवश्यकता नाही। त्यामुळे कुठलीही पूर्वतयारी नसली तरी ऐनवेळेवर अगदी घाईच्या वेळी अगदी झटपट आणि पौष्टिक असा आपला नाश्ता बनून तयार होतो। आता इकडे गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता, तो अगदी हलका गरम झाला की त्यावरती तेल तूप काहीही लावायचं नाही आणि अशाच तव्यावरती हे मिश्रण थोडंसं टाकून घ्यायचं आणि आपण जसा डोसा पसरवतो त्याचप्रमाणे चमचा न उचलता अगदी गोल फिरवून व्यवस्थित असा पातळसर डोसा पसरवून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम ही मध्यम ते हाय करायची आणि यावरती तेल तूप किंवा बटर जे आवडत असेल ते टाकून घ्यायचं आणि चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्याने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा जो नाश्ता बनणार आहे अगदी मस्त टेस्टी आणि कुरकुरीत होईल। तर आता यावरती आणखीन टेस्टी होण्यासाठी मी इथे शेजवान चटणी टाकत आहे। तुम्ही याऐवजी मुलांना, लहान मुलांना देणार असाल तर त्यासाठी सॉस देखील, टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप देखील वापरू शकता। हे सर्व ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे बनवू शकता, पण शेजवान चटणीने खूप छान टेस्ट येते, नक्की टाकून बघा। यावर तुम्ही भाज्या देखील पसरवू शकता। मी फक्त शेजवान चटणी लावून घेतली आहे, सगळीकडे पसरवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदातच आपला हा डोसा तव्यापासून लगेच वेगळा व्हायला लागला आहे। आता हा आपण काढून घेऊ। तुम्ही बघू शकता अगदी मस्त पातळ क्रिस्पी अगदी मस्त असा आपला हा नाश्ता किंवा टिफिन तयार झाला आहे। याच पद्धतीने आणखी एक डोसा मी घालून दाखवते। गॅसची फ्लेम पुन्हा लो करायची आणि त्यावरती बॅटर टाकून पुन्हा गोल गरगरीत असं पसरवून घ्यायचं आहे। पुन्हा वरचं मिश्रण ड्राय झालं की यावरती तेल किंवा तूप बटर काहीतरी टाकून घ्यायचं, व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि यावरती आता पुन्हा मी शेजवान चटणी लावून घेत आहे, कारण शेजवान चटणीने खूप मस्त यमी अशी टँगी अशी टेस्ट येते, जी लहानांना त्याचप्रमाणे मोठ्यांना देखील खूप आवडते। अगदी मस्त स्पायसी देखील हा डोसा आपला तयार होतो। तर आता हा पसरवून घेतला आहे, यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, तुम्ही शिमला मिर्च किंवा चीज देखील स्प्रेड करू शकता, कॉर्न टाकू शकता, सगळ्या तुमच्या आवडीनुसार किंवा इमॅजिनेशननुसार तुम्ही ह्या डोस्यामध्ये व्हेरिएशन्स करू शकता। खूपच टेस्टी बनतात आणि अगदी झटपट बनून तयार होतात। तर आपला हा पुन्हा आणखीन एक डोसा बनून तयार झाला आहे, खूपच मस्त आणि मजेदार दिसत आहे, सगळे अगदी वाहवा करतील आणि सगळे आवडीने अजून मागून मागून खातील। आणि ही अशी हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे आपल्याला देण्यासाठी देखील बिलकुलसुद्धा मनामध्ये संकोच येणार नाही की मुलांना काही अनहेल्दी आपण काही खाऊ घातलं आहे असं।
तर अगदी मस्त ही रेसिपी नक्की बनवून बघा। चटणीसोबत अगदी मस्त लागतो आणि दिसायला देखील तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग आणि अगदी मस्त दिसत आहे। तर नक्की बनवून बघा आणि आजची ही रेसिपी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि गव्हाच्या पिठापासून आणखीन बऱ्याच हेल्दी रेसिपी ब्रेकफास्टच्या आणि नाश्त्याच्या किंवा टिफिनच्या रेसिपीज मी अगोदरही शेअर केलेल्या आहे। लिंकवरती आय बटनवरही आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेवटीही दिलेली आहे, नक्की चेक करा। आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशा झटपट आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपींसाठी लगेच जाऊन पूजाज मॅजिक किचनला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवर क्लिक करा।